बातमी आहे शिरूर तालुक्यामधून। सुमारे 150 किलो गांजा रांजणगाव MIDC पोलिसांनी ताब्यात घेत दोन आरोपी व त्यांच्याजवळील चार चाकी वाहन ताब्यात घेतले आहे। 2 किलो वजन असलेले 73 बॉक्स व प्रत्येक बॉक्सचे 2 किलो वजनाची किंमत 20,000 रुपये असा एकूण कमीत कमी 30 लाख रुपये किमतीचा ओला गांजा व स्विफ्ट डिझायर कार ताब्यात घेतली आहे। ही कारवाई ढोक सांगवी जवळील परिटवाडी येथे मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री करण्यात आली आहे। हा माल घेऊन येणाऱ्या किरण अजिनाथ गायकवाड व 29 वर्ष राहणार मिलिंद नगर आंबेडकर पुतळ्याजवळ तालुका जामखेड जिल्हा नगर व मौलाना सत्तार शेख वय 27 वर्ष राहणार तपनेश्वर रोड हडावळा जामखेड या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। परंतु हा माल ज्यांच्याकडे विक्रीसाठी येणार होता त्या साखराबाई आबा पवार वय 32 वर्ष व अंबिका साहेबराव गायकवाड वय 33 वर्ष दोघीही राहणार ढोक सांगवी परिटवाडी या अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनेनुसार रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या योग्य नियोजनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे पोलीस हवालदार संतोष आवटी उमेश कुतवळ विजय शिंदे वैभव मोरे विलास आंबेकर ज्ञानेश्वर शिंदे महिला पोलीस नायक भाग्यश्री जाधव व मनीषा घुले यांच्या पथकाने कारवाई केली आहे। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात एक गुन्हेगारी विश्वातील बातमी। काल दिनांक 24 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन रांजणगाव येथील पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर रात्री 9:30 दरम्यानच्या सुमारास एक रेड करण्यात आली। सदर रेडमध्ये स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH 12 FU 5536 या गाडीमध्ये जे संशयित इसम होती त्यांची NDPS ॲक्टनुसार जी आपण गाडा झडती गेली त्याच्यामध्ये सदर गाडीमध्ये 150 किलोग्रॅम गांजा मिळून आलेला आहे। त्याची अंदाजे जी किंमत आहे ती 30 लाख रुपये आहे आणि गाडीची 5.5 लाख रुपये असे एकूण 35 लाख रुपयाचा मुद्देमाल कालच्या रेडमध्ये जप्त करण्यात आलेला आहे। यातील जे आरोपी प्रमुख मिळून आलेले आहेत आरोपी क्रमांक 1 किरण अजिनाथ गायकवाड व आरोपी क्रमांक 2 मौलाना सत्तार शेख हे दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात आहेत। दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयाने 27 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। सदर याच्यात गुन्हा दाखल झालेला आहे। काल तपास चालू आहे आणि तपासाच्या अनुषंगाने ज्या ज्या बाबी प्रामुख्याने समोर येतील त्यावर कार्यवाही त्या पद्धतीने केली। सर यांची मोडस कशी होती? सदर आरोपी हे जामखेड येथील आहे। जामखेडीतून हे माल घेऊन आलेले होते व जी प्राथमिक चौकशी त्यांच्याकडे झालेली आहे आता आपल्या ताब्यात येऊन त्यांना फार वेळ झालेला नाही आपल्याला ते पोलीस कोर्टामध्ये वगैरे घेऊन गेले होते त्यांना तर जी प्राथमिक चौकशी झालेली आहे त्यानुसार हे जामखेडवरून निघून वेगवेगळ्या ठिकाणी आपला माल देत असावेत असा अंदाज आहे। आता जी आपण त्यांच्याकडे चौकशी करू पोलीस कस्टडी रिमांडमध्ये तर अजून बाबी समोर येतील। किती तारखेपर्यंत पोलीस कस्टडी? 27 ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी। आणि काही महिला फरार आहेत का? हो, त्याच्यामध्ये लोकसांगवी परिटवाडी येथील 2 महिला आहेत ज्यांच्याकडे ते या ठिकाणी माल देण्यासाठी आलेले होते परंतु त्या फरार आहेत। लवकरच आपण त्यांना ताब्यात घेऊ त्यासाठी पथक रवाना होतो।